आरोप करून सोडून द्यायचे आणि मग अशी प्रकरणं अंगलट येत आहेत असं दिसलं की ती मागे घ्यायची. ह्या प्रकरणात काही तथ्य नाही, आम्ही हे प्रकरण डिसमिस करत आहोत, अशा प्रकारचं ज्यावेळेला न्यायमूर्तीने सांगितलं त्यावेळेला प्रकरण जर डिसमिस झालं तर आपली अब्रू जाईल आणि म्हणून त्यांनी हे पिटिशन मागे घेतलेलं आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे किरीट सोमय्यांना एक दिवस नाक घासून माफी मागावी लागेल किंवा मी जो 100 कोटीचा दावा केला आहे ते 100 कोटी द्यावे लागतील. अनिल परबनी गेल्या 2 वर्षात 27 वेळा 27 टाइम्स किरीट सोमय्याला 100 कोटीची नोटीस दिली आहे, त्याला माफी मागावीच लागणार. या गोष्टीला 24 महिने झाले. किरीट सोमय्याने माफी मागण्याची सोडा, पण अनिल परबचे पार्टनर सदानंद कदम 3 महिने जेलमध्ये आहे. सदानंद अनिल परबचा घोटाळ्यात जे सहभागी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे जेलमध्ये आहे. सदानंद कदमनी अधिकृत स्टेटमेंट दिलं, हा घोटाळा अनिल परबनी केला आहे, हा रिसोर्ट अनिल परबचा आहे, असे ज्युडिशियरी प्रोसेसमध्ये सदानंद कदमचं स्टेटमेंट आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.